मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होईल, तर तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत होणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती आहे। राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मागील अनेक महिन्यांपासून 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाईन का ऑफलाईन असा प्रश्न निर्माण झाला होता, असा संभ्रम निर्माण झाला होता, मात्र आता हा संभ्रम दूर झालेला आहे। परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती आहे। अतिशय योग्य निर्णय आहे आणि विद्यार्थ्यांचं भवितव्याच्या दृष्टीने अतिशय पॉझिटिव्ह निर्णय आहे, कारण गेल्या वर्षी परीक्षा नव्हतात, विद्यार्थी पास झाले आणि त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान झालेलं आहे। आणि म्हणून करोनाचे सर्व नियम पाळून आणि एखाद्याला करोनामुळे समजा पेपर बुडले तर त्याला परत संधी देण्याची बोर्डाने विचार करावा, पण एक अतिशय चांगला निर्णय हा महाराष्ट्राच्या माध्यमिक मंडळाने घेतलेला आहे। त्यात महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत मुलांचं लसीकरण, म्हणजे यांनी जे वयोगट सांगितलं होतं त्याचं लसीकरण अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये। त्याच्यानंतर वयाच्या या टप्प्यात म्हणजे मुलांना या परीक्षा 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच घ्यायच्या हा अट्टहास का बरं आहे अजूनपर्यंत कळलेलं नाही। याच्या आधी पण आम्ही वारंवार शाळेला आपल्या सरकारला प्लॅन कळवला होता की टप्पेवारीनुसार टप्प्याटप्प्यात हे ऑनलाईन परीक्षा कशी घेऊ शकतात किंवा कशा घेता येतात, यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी अवेलेबल आहे, प्रॉब्लेम फक्त कनेक्टिव्हिटीचा आहे। म्हणजे यांच्याकडे सरकारी शाळा ऑलरेडी दुर्गम ठिकाणी का होईना सरकारी शाळा आहे, पण तिथे फक्त कनेक्शन पोहोचवण्याचा कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे। तर ते असे एरिया ते आढळून किंवा शोधून माहिती काढून त्यांच्यापर्यंत पुढच्या 2 महिन्यात कनेक्टिव्हिटी पोहोचून ऑनलाईन परीक्षा का घेऊ शकत नाही सरकार। हा शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तज्ञांना तिथं पाचारण करून जाऊन त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे त्याचबरोबर म्हणजे हे जे सगळं आहे या सगळ्याचा विचार करता ही आपली परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं योग्य वेळेत दिलेल्या वेळेतच होईल याच्याबद्दल मंडळ ठाम। परीक्षा काळात समजा एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आला तर ही परीक्षा लवकर घेण्याचं कारण पुन्हा तुम्हाला जोडणं तुमचाच प्रश्न होता की ही परीक्षा लवकर म्हणजे आम्हाला हा लवकर परीक्षा घेऊन लवकर निकाल लावला तर पुरवणी परीक्षा आम्हाला लवकर घेता येईल आणि पुरवणी परीक्षेला त्या विद्यार्थ्याला बसून तो विद्यार्थ्याला वर्ष वाया जाणार नाही, पुरवणी परीक्षेला संधी मिळेल। कोरोनाच्या कालावधीमुळे आपण यापूर्वी जे वेळापत्रक जाहीर केलं त्यामध्ये 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी आपण 15 मिनिटं ज्यादा वेळ देतो तर 70 ते 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आपण 1/2 तास ज्यादा वेळ देण्यात येणार आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रातला पेपर जो दरवर्षी 11 वाजता सुरू होतो तो यावर्षी सकाळी 10:30 सुरू होईल। आता COVID-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्यातलं अंतर म्हणजे एका बेंचवर आपण एक बसवतोच परंतु विद्यार्थ्यांचं अंतर आणखी ज्यादा असावं म्हणून झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांनी वर्गात बसावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे। एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थी बसू शकतात आणि 25 विद्यार्थी बसतील आणि ते झिगझॅग पद्धतीने बसतील।